पाणी वाचवा, खत वाचवा आणि उत्पादन ही वाढवा. त्याच्यामध्ये पूर्वी लोकल ड्रिप वापरून उत्पादन पण बघितलं, उत्पादन कमी निघत होतं आणि चॉपअपला पण फार त्रास होत होता. त्याला कंटाळून मी ड्रिपटेकचं लेझर ड्रिप वापरलं. त्याच्यामुळे त्याचे फायदे असे झाले की एकतर चॉकअप अजिबात नाही, दुसरा मुद्दा असा आहे त्याचा की ते कमी व्होल्टेजला किंवा कमी दाबाला पण पाणी भरपूर पडतं. की दुसरा असा फायदा येतात की सम प्रमाणात सगळीकडे पाणी समान पडल्यामुळे भरपूर जमीन भिजते. आणखी गेल्या वर्षी मी साध्या ड्रिपवरती म्हणजे 19-20 साध्या ड्रिपवर मला उत्पन्न एकरी 60-70 टन मिळत होतं. आत्ता हे ड्रिप वापरून लेझर ड्रिप वापरून मला कमीत कमी 20-21 80 टन उत्पन्न मिळाले. आता या ड्रिपटेकमुळे बऱ्याचशाच अडचणी, त्याच्या बऱ्याचशा समस्या दूर झालेल्या आहेत. कारण त्याचे फायदे असे आहेत, पूर्वी पाणी विहिरीचं बोरचं पाणी असल्यामुळे होलं चोकप व्हायची फार, आणि आता या ड्रिपटेकमुळे डायरेक्ट होलं असल्यामुळं चोकप व्हायचा प्रॉब्लेमच येत नाही. हे ड्रिपटेकचं लेझर ड्रिप वापरल्यामुळं खताची मात्रासुद्धा पिकाला एकसारखी समान मिळून पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते. आणि याच्यामधून वॉटर सोल्युशन खते सगळी आपल्याला देत आहेत. खर्चाचा जर विचार केला तर लोकल ड्रिपपेक्षा हे ड्रिप अगदी कमी खर्चामध्ये आपल्याला उपलब्ध होते. त्या लेझर ड्रिपटेकच्या लेझर ड्रिपचा जर विचार केला तर कमी खर्चात होऊन आता हे 2 वर्ष तरी वापरलेलं आहे. अजून इथून पुढे याची लाईफ कमीत कमी 2 पिकं म्हणजे 4 वर्ष तरी याची लाईफ होईल. आणि पैसे तर याचे आपल्याला घातलेले पहिल्या वर्षातच फुटून जातात. खर्च कमी, फायदा भारी, लेझर ड्रिप वापरण्यातच आहे खरी समजदारी.